सज्ज होईल. तीन चेंडू शिल्लक आणि या चेंडूवरती पहा, तुषारला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर या चेंडूला आणि येतोय षटकार. 6 धावा, 6 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. कुठेतरी धावसंख्या या षटकामध्ये आली अशी म्हणावी लागेल, कारण पहिल्या 2-3 षटकामध्ये केवळ 18 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये धावफलक पाहायला गेला तर 30 धावांवरती धावून पोहोचतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात. नो बॉल, त्यावरती पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये फटका आलाय. संदेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. मिळतील त्या 7 धावा या चेंडूवरती. धावफलक पुढे जाईल 37 धावांवरती. मागड षटक. हा चेंडू पुन्हा एकदा फटकेच्या क्षेत्रामध्ये गेलाय. षटकार, तिसरा षटकार हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली जाते. आजच्या दिवसातील आणि या ठिकाणी चौथा षटकार येतोय. संदेशच्या बॅट मधून लगातार हा चौथा षटकार. हॅट्रिक जर नोंदवले आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक 4 मारले लगातार. 500 रुपयाचं पारितोषिक देखील मनोहर सकपाळ यांच्याकडून लागू झालंय ते संदेशसाठी, जिथे 3 ओव्हर मध्ये